Hello, good morning students. In the last period, we had started to see the English workshop. In that period, we had seen the first, second, and third activity. Now, we are going to learn the fourth activity. In the fourth activity, first of all, we should have to see A. फइंड फॉर्म्स ऑफ लेसन द नाउन फॉर्म ऑफ फाइंड फॉर्म द लेसन द नाउन फॉर्म ऑफ म्हणजे धड्यातून खालील शब्दाची नामाची रूपे शोधा खाली धड्यातून नामाची रूपे शोधा आता हॅपन हा जो शब्द दिला आहे ह्या हॅपन शब्दाचं नाऊन फॉर्म काय काय येलो या हॅपन शब्दाचा नॉन फॉर्म हॅपनिंग त्यानंतर ट्रू या शब्दाचा नॉन फॉर्म काय येईल काय येईल ट्रुथ अगदी बरोबर सिंपल काय आहे सिम्प्लिसिटी करेक्ट कन्क्ल्यूड याचं नाउन फॉर्म कनक्ल्युजन अगदी बरोबर ओके आता बी फाइंड वर फॉम ऑफ खाली दिलेल्या शब्दाचे वर फॉर्म शोधायचे आहेत हेट चा वर फॉर्म हेट थॉट चा वर फॉर्म थिंग meaning the word form mean improvement the a word form improve and describe the word form describe take okay? it next number c find the adjective form of talk mujay ऑबेक्टिव्हची रूप सांगा टॉकचा ऑब्जेक्टिव्ह इंटरेस्ट चा ऑब्जेक्टिव्ह इंटरेस्टिंग चा ऑब्जेक्टिव्ह प्युअर चा ऑब्जेक्टिव्ह टेक्निकल आणि चा ऑब्जेक्टिव लिटररी ओके लक्षात आलं नेक्स्ट टिप्स फॉर रीडिंग फॉर अ रिव्ह्यू गाईडलाइन्स आता रिव्ह्यू म्हणजे पूर्वावलोकन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इथं आपल्याला दिलेल्या आहेत पहा स्किमिंग म्हणजे साय काढणे म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी इम्पॉर्टंट थिंग्स कोणत्या आहेत म्हणजे मुख्य घट मुख्य गोष्टी व्हायू रीड फार अ रिव्यू यू शूड नो म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक रिव्ह्यू करण्यासाठी वाचत असाल तेव्हा खालील गोष्टी लक्षात ठेवा काय पाहिलं पाहिजे आपण यू शूड नो ह्या गोष्टी लक्षात ठेवा वॉट इज द टायटल टेक्स्ट कंटेंट म्हणजे त्याचं नाव काय आहे पुस्तकाचं शीर्षक काय आहे ते दुसरं वॉट एक्झॅक्टली इज टू बी रीड म्हणजे नेमकं काय वाचायचं आहे त्यातलं म्हणजे काय वाचलं आहे टू बी रीड काय वाचलं पाहिजे ठीक आहे ते पाहायचं आहे सिलेक्टिव्हिटी म्हणजे निवड करायची काय काय वाचलं आहे आपण त्यातून ते किंवा आपल्याला काय काय वाचायचं आहे त्या पुस्तकामध्ये किंवा ज्या वाचल्या गोष्टी असतात त्याला अधोरेखित करायचं वगैरे व्हॉट सपोर्ट रिलेटेड रिसोर्सेस रेफरन्स हेल्प इज टू बी जनरेटेड ऑर फाउंड म्हणजे यासाठी व्हॉटसपोर्ट कशाचा आधार घेतलेला आहे रिलेशन रिलेटेड सोर्सेस कुठले आहे म्हणजे संबंधित पर्याय कोणते आहेत रेफरन्स म्हणजे संदर्भ काय आहेत हेल्प म्हणजे मदत आहे टू बी जनरेटेड ऑर फाउंड म्हणजे इथं तुम्हाला कशा कशाची मदत घेतलेली आहे काय काय कोणकोणत्या गोष्टीचा वापर केलेला आहे हे सगळं तुम्ही इथं पाहायचं आहे आणि त्याची नोंद ठेवायचं आहे ठीक आहे पुढचं आहे वॉट विल यू सर्च टू गेट कम्प्लीट डिटेल्स असोसिएटेड आयटिया म्हणजे वॉट विल यू सर्च टू गेट कम्प्लीट डिटेल्स म्हणजे तुम्ही पुस्तकाचं पूर्ण संशोधन करण्यासाठी किंवा सविस्तर माहिती घेण्यासाठी कशाचा शोध घ्याल वॉट विल यू रिस व्हॉट विल यू सर्च टू गेट कम्प्लीट डिटेल्स किंवा असोसिएटेड आयडिया म्हणजे ह्याबद्दलची कल्पना घेण्यासाठी तुम्ही कशाचा वापर कराल किंवा कशाचा शोध घ्याल त्यानंतर यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड म्हणजे जर गरज असेल तर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करू शकता त्याच्यामध्ये वेब आहे ईबुक आहे गॅजेट्स आहेत पुन्हा टू कोरलेट्स द कंटेंट दॅट टू रीड म्हणजे हे गोष्ट गोष्टी वाचून घेण्यासाठी तुम्ही या गोष्टीचा वापर करू शकता म्हणजे माहिती घेण्यासाठी वेबचा वापर करू शकता त्यानंतर ईबुक हो आहे गॅझेट्स ह्या गोष्टी तुम्ही कंटेंट रिएट वाचत करत असताना घेऊ शकता वापर करू शकता टेक्नॉलॉजीचा इत्यादी ठीक आहे पुढचे आहे स्कॅनिंग यू माईट यूज स्कॅनिंग टू म्हणजे खालील गोष्टीचा गोष्टीवर तुम्ही दृष्टिक्षेप टाकायचा आहे पाहायचे आहे त्याच्यामध्ये काय फर्स्ट आहे लुक अप फॉर द मिनिंग ऑफ रिलेटेड वर्ड्स फ्रेज नॉवेल आयडियाज म्हणजे संबंधित शब्दाचे अर्थ किंवा शब्दसमूहाचे अर्थ किंवा कादंबरीची कल्पना याचा याच्या अर्थाचा शोध घ्यायचा आहे किंवा पाहायचा आहे त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकायचा आहे फाईंड एक्झॅक्ट असोसिएशन्स ऑर इंटर रिलेशनशिप ऑफ द वर्ड्स शब्दामध्ये असणारा जो इंटर रिलेशनशिप आहे म्हणजे अंतरसंबंध जे आहेत ते अंतरसंबंध शब्दा शब्दातील आंतरसंबंध नेमके काय आहेत ते आपण पाहायचे आहेत म्हणजे शब्दाचे नेमके अर्थ काय दिले आहेत ते इथं सांगायचे आहे एक्झॅक्ट असोसिएशन्स ऑर द इंटर रिलेशनशिप ऑफ द वर्ड्स म्हणजे शब्दांचे अंतरसंबंध काय आहेत ते सांगायचे ते त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकायचा चेक परफेक्शन इन द स्टार्ट फिनिश टाइम वाईल्ड रिडिंग म्हणजे जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये परफेक्शन चेक परफेक्शन इन द स्टार्ट अँड फिनिश आहे वाईल्ड रिडिंग म्हणजे वाचताना सुरुवातीला आणि शेवटपर्यंत त्याच्यावरती परफेक्शन असलं पाहिजे म्हणजे पूर्णत्व असलं पाहिजे त्याच्यावर ते चेक करा पूर्णत्व आहे का नाही ते चेक करा म्हणजे सुरुवात जशी आहे तसा शेवट व्यवस्थित केलेला आहे का त्यानुसार आयडेंटिफाय द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ आयडियाज ऑर ॲकुरन्स ऑफ इव्हेंट्स म्हणजे त्या पुस्तकामध्ये दिलेले जे प्रसंग आहेत ते प्रसंग सिक्वेन्सनं मांडलेले आहेत का नाहीत प्रसंगानुरूप मांडलेले आहेत का नाहीत ते पाहायचे आहेत लक्षात ते लक्षात घ्या आणि यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड म्हणजे जर गरज भासत असेल तर तंत्रज्ञानाचा वापर करा म्हणजे कोणत्या वेब बुक्स गॅझेट्स टू कोरलेट्स कोरलेट्स द कंटेंट दॅट इज रेड तुम्ही जे पुस्तक वाचत आहात त्या पुस्तक वाचत असताना ह्या वेबसाईटचा किंवा ह्याचा वापर करून तुम्ही ते टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता ठीक आहे नेक्स्ट आता प्रोजेक्ट आहे अ बुक रिव्ह्यू हा घरी करायचा आहे आता राईट अ कम्प्लीट रिव्ह्यू ऑन एनी बुक दॅट यू हॅव रेड रिसेंटली सध्या तुम्ही जे वाचलेलं जे पुस्तक आहे त्या वाचलेल्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे वरीमध्ये पाहिले आहेत ते पुस्तक वाचत असताना त्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत त्याचे सगळे तपशील लिहून घ्या आणि त्या पुस्तकाचा रिव्ह्यू तयार करून स्टोरी तयार करायची यूज द फॉलोइंग पॉईंट्स फ युअर बुक रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू करताना खालील मुद्द्याचा वापर करा त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना करायची आहे सिलेक्टिव्हिटी ऑफ द कंटेंट्स म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत त्या घटकाची निवड करायची आहे सब्जेक्ट किंवा टायटल ॲप्रोप्रियसी म्हणजे कोणत्या विषयावर पुस्तक आहे ते पुस्तकाचं टायटल तिथं सांगायचं आहे सिक्वेन्स ऑफ द कंटेंट म्हणजे प्रसंगाची काय म्हणतो त्याला सिक्वेन्स म्हणजे अनुक्रम बघायचा आहे त्यानंतर लँग्वेज ॲप्रोप्रियसी किंवा टाईप भाषे कशी आहे ती भाषा सांगायची आहे त्यानंतर गुड पॉइंट्स चांगले मुद्दे मॉरॅलिटी इन द बुक्स त्यानंतर ॲडवन्टेजेस म्हणजे चांगल्या गोष्टी म्हणजे आपण फायदे स्कोप टू द बुक म्हणजे पुस्तकाची स्कोप इफ एनी कुठला आणि किंवा दुसरं कुठले असेल तर स्कोप म्हणजे जर आपण काय म्हणतो मराठीमध्ये वाव पुस्तकाला वाव पुस्तकाचा वाव कसा आहे म्हणजे मर्यादा काय म्हणतात त्याला आपण क्षेत्र कसं आहे ते सांगायचं आहे डिमेरिट्स पुस्तकाचे तोटे म्हणजे पुस्तकातून काय त्रुटी वगैरे असल्या तर ते सांगायचं शॉर्ट इनकम्स शॉर्ट्स कमिंग एफ एनी म्हणजे संक्षिप्तपणा काय आहे त्याच्यामध्ये तो सांगायचा आहे त्यानंतर मेसेज ओपिनियन व्ह्यू पर्सनल तुम्हाला त्या पुस्तकातून तुम काय संदेश दिलेला आहे किंवा तो तुम पुस्तकाबद्दल तुमचं काय मत आहे किंवा त्या पुस्तकाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल तर ती सांगायची आहे आणि कन्क्ल्युजन इन शॉर्ट आणि थोडक्यात त्याचा समारोप करायचा आहे म्हणजे अशा पद्धतीनं ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा आहे ठीक आहे आणि हा तुमचा प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट वर्क आहे काय अडचण नाही ठीक आहे हां तर इथं आपला टू पॉईंट फाईव्ह धडा पूर्णपणे संपलेला आहे ओके